भारतात शेंगदाण्यानंतर सर्वात जास्त तेलाशी संबंधित शेती कसली होत असेल तर ती आहे मस्टर्ड सीड अर्थात मोहरी. राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल तसेच आसाममध्ये मोठ्या प्रमाणात मस्टर्ड सीड्सचे उत्पादन घेतले जाते. पूर्वी मस्टर्ड सीडपासून ऑइल हे लाकडी उखळ वापरून हाताने कांडून तयार केले जात असे. ह्या प्रक्रियेमध्ये खूप मेहनत आणि वेळ खर्ची पडत असे. याद्वारे मिळणारे तेल हे साधारण क्वालिटीचे आणि कमी क्वांटिटीमध्ये मिळत. पण झपाट्याने होणाऱ्या शेती तंत्रज्ञानाच्या प्रगतीने मस्टर्ड ऑइल एक्स्ट्रॅक्शन व्यवसायाला देखील आधुनिकतेचा स्पर्श केला आहे. आज मस्टर्ड ऑइलच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी ऑटोमॅटिक मशीनचा वापर केला जातोय. आपल्या दैनंदिन आयुष्यात पूर्वीपासून मस्टर्ड ऑइलचा उपयोग जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण त्या व्यतिरिक्त लोणचे फार काळ टिकवण्यासाठी, गार्निशिंगसाठी, केसांची व त्वचेची निगा राखण्यासाठी, वजन कमी करण्यासारखे अनेक प्रकारे केला जातो. मस्टर्ड ऑइलमध्ये आपल्या आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे अनेक औषध गुण आढळतात. जसे की मधुमेहामध्ये ग्लुकोजचे प्रमाण कमी करण्यास मदत होते, त्याचप्रमाणे कर्करोग, मायग्रेन, दमा, संधिवात, पित्तनाशक सारख्या आजारामध्ये सुद्धा केला जातो. मस्टर्ड ऑइलची बहुउपयोगिता आणि उत्पादकता लक्षात घेता आज मिडी अर्थात महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे घेऊन आले आहे मस्टर्ड ऑइल एक्स्ट्रॅक्शन व्यवसायाबद्दल डॉक्युमेंटरी. मस्टर्ड ऑइल एक्स्ट्रॅक्शनसाठी आपल्याला रॉ मटेरियल म्हणून मस्टर्ड सीड्सची गरज भासते. तसेच मशिनरीमध्ये ऑटोमॅटिक मस्टर्ड ऑइल एक्स्ट्रॅक्शनची गरज भासते. या व्यवसायासाठी लागणाऱ्या रॉ मटेरियल किंवा मशीन संदर्भात कोणत्याही प्रकारचा सल्ला हवा असल्यास तुम्ही मिडीशी संपर्क साधू शकता. मस्टर्ड ऑइलच्या प्रोसेसबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. ऑइल एक्स्ट्रॅक्टर मशीनच्या हॉपरमध्ये रॉ मस्टर्ड सीड फीड केली जाते. मशीनमध्ये असलेल्या रोटेटरी शाफ्टने सीड्स एक समानपणे प्रोसेसिंग चेंबरमध्ये पोहोचवते. प्रेसिंग प्रोसेसमुळे तयार झालेले ऑइल हे मशीनच्या पुढील भागातून बाहेर येते आणि दुसऱ्या भागातून ऑइल एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर चे रेसिड्यू सॉलिड वेस्टच्या रूपात बाहेर येतात. एक्स्ट्रॅक्टेड ऑइल जमा करून फिल्टर टँकमध्ये भरले जाते. फिल्टर टँकमध्ये एक्स्ट्रॅक्टेड ऑइलमध्ये असलेले बारीक सीड्स रेसिड्यू हे वेगळे करून ऑइल फिल्टर केले जाते. फिल्टर ऑइल जमा करून स्टोरेज टँकमध्ये साठवले जाते. ऑइलच्या मागणीनुसार त्याला बॉटल, कॅन, जार आणि पाऊचमध्ये पॅक करून बाजारात विक्री केली जाते. लहान मोठी किराणा दुकाने, मॉल, रेस्टॉरंट, हॉटेल अशा अनेक ठिकाणी मस्टर्ड ऑइल वापरासाठी पाठवले जातात. अशा प्रकारे आज आपण मस्टर्ड ऑइल एक्स्ट्रॅक्शन व्यवसायाबद्दल माहिती घेतली. जर आपण मस्टर्ड ऑइल एक्स्ट्रॅक्शन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर अधिक माहितीसाठी आणि एक्सपर्ट ॲडवाईससाठी स्क्रीनवर दिलेल्या आमच्या दोन्ही वेबसाईटला भेट द्या आणि नंबरवर संपर्क देखील करा. अशाच नवनवीन बिझनेस आयडिया जाणून घेण्यासाठी व आपल्यातील उद्योजकाला चालना देण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा. ही डॉक्युमेंटरी आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा.